प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। स्त्री शिक्षणाचा पाया रुजवणाऱ्या महिलांना शिक्षणाचा मान जो मिळत आहे तो सावित्रीबाई फुलेंमुळे। शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी दगडदोंडे खात महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला। अशा सावित्रीबाईंच्या कार्याचा सलाम व्हावा यासाठी आज राष्ट्रवादी पार्टीच्या महिला आघाडीतर्फे सावित्रीबाईंची 190वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या सावित्रींच्या लेकींचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला। ज्याप्रमाणे सावित्रीबाईंनी शिक्षणाची ज्योत पेटवली होती, त्याचप्रमाणे ज्योत पेटवत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना पाटील यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, वाल्मिक पाटील, योगेश देसले, सलीम इनामदार, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, वाय एस महाजन, युती महानगर अध्यक्ष आरोही नेमे, मीनाक्षी चव्हाण, ममता तडवी, डॉक्टर सुषमा चौधरी, डॉक्टर ऐश्वर्या राठोड, मंगला पाटील, कमल पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती। ज्योती क्रांती ज्योती समाज सुधारिका पहिली शिक्षिका हा सन्मान हा सावित्रीबाई फुलेंकडे जातो आणि ज्या समाजात स्त्रियांच्या उत्थानासाठी सावित्रीबाईंनी काम केलं त्यासाठी आज महाविकास आघाडीने महिला शिक्षक दिन हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता आणि त्याच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आज ज्या प्रतिकूल परिस्थितीत महिला मुली शिक्षण घेतात त्यांचा आज सत्कार करण्यात आला होता। सावित्रीच्या लेखी आम्ही म्हणतो मी सावित्रीच लोक पण आमच्या मनगटात ब दिलं ते सावित्री लिहिलं त्यांना शूद्र समजत होतं। त्या काळात अंगावर शेण घेऊन त्यांनी जे शिक्षणाचं बीज रोवलं आणि पहिली शाळा 1848 पहिली शाळा काढली आणि ती शाळेचं अजूनसुद्धा अनेक ठिकाणी सावित्रीबाईंनी शाळा सुरू केलेल्या अजूनसुद्धा आहेत चालू। तर मला असं वाटतं की सावित्रीबाईंच्या कार्याचं आज आम्ही स्त्रीमुक्ती असं म्हणतो। म्हणजे स्त्रीमुक्ती म्हणजे काय की आम्ही फक्त काय हळदी कुंकू आणि हळदी कुंकू साजरं करणारे किंवा मंगळागौरीचे सण साजरे करणं म्हणजे स्त्रीमुक्ती का? तर मला असं वाटतं की स्त्रियांना ज्या गरीब कुटुंबातील स्त्रिया आहेत मुली आहेत त्यांना पायावर पकडण्यासाठी सगळ्या स्त्रियांनी सावित्रीचं ग्रंथ वाचला पाहिजे, तीही समाज सुधारणा केली पाहिजे, ही स्त्रीमुक्ती। आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुद्धा वतीने असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी।